महायुती आणि महाविकास आघाडीतून जवळपास सर्वच घटक पक्षांची पहिली यादी समोर आली आहे महायुतीत भाजपनं नव्याण्णव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचेचाळीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडतीस उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेसनं अठ्ठेचाळीस उद्धव ठाकरे यांनी पासष्ट तर शरद पवार यांनी पंचेचाळीस उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आता यानंतर दुसरी तिसरी अशा याद्या समोर आलेल्या आहेत पाच वर्षात घडलेली राजकीय बंडाळी विधानसभा निवडणूक फार रंजक ठरणार आहे शिवसेना फुटीनंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे ज्यामध्ये सेना आणि ठाकरे सेनेनं जाहीर केलेल्या यादीतील जवळपास पंचवीस मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे हे पंचवीस मतदारसंघ नेमके कोणते आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी त्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम स्कूल ऑफ गव्हर्नमेंट जून 2022 हजार बावीस मध्ये शिवसेना पक्ष फुटून दोन नवे पक्ष तयार झाले एक शिंदेची शिवसेना आणि एक ठाकरेंची शिवसेना तेव्हापासून बंडखोर विरुद्ध एकनिष्ठ असा संघर्ष सुरू आहे अशातच दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या यादीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात उभे आहेत एकनाथ शिंदे यांनी बंडावेळी साथ दिलेल्या आमदारांना तर काही ठिकाणी आमदारांच्या नातेवाईकांना संधी दिली गेली आहे तर उद्धव ठाकरे यांनी पक्ष फुटीनंतर जे त्यांच्या सोबत राहिले अशा निष्ठावंतांना आणि काही ठिकाणी कट्टर शिवसैनिकांना उमेदवारी दिली आहे जिथं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे ते मतदारसंघ आपण बघूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाच पाखाडी मतदारसंघात स्वतः एकनाथ शिंदे उमेदवार आहेत कोपरी पाच पाखाडी हा एकनाथ शिंदेचा पारंपरिक मतदारसंघ आहे त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी केदार दिघे यांना मैदानात उतरवले एकनाथ शिंदेसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे तर ठाकरेंनाही या जागेवर आपलं नेतृत्व उभं करायचंय त्यामुळे त्यांनी तेंग राजकीय खेळी करत धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा मोठा समर्थक वर्ग आहे त्यामुळे एकीकडे आनंद दिघे यांचे शिष्य तर दुसरीकडे आनंद दिघे यांच्याच कुटुंबातील व्यक्ती अशा पेचात सापडलेले मतदार कोणाला मत देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे दुसरा मतदारसंघ आहे ओवळा माझी वडा या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी प्रताप सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरे यांनी नरेश मणेरा यांना उमेदवारी दिलेली आहे नरेश मनेरा हे ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर असून ज्येष्ठ शिवसैनिक आहेत तिकडे मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी प्रकाश सुर्वे यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरे यांनी उदेश पाटेकर यांना उमेदवारी दिलेली आहे कुर्ला मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी मंगेश कुडाळकर यांना तर उद्धव ठाकरेंनी प्रवीणा मोरस्कर यांना उमेदवारी दिली आहे प्रवीणा मोरस्कर यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे माहीममधून एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना तर उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना तिकीट दिलंय शिवसेनेत बंड झाल्यानंतर महेश सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला महेश सावंत एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेत सक्रिय आहेत महाड मधून एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांना तर उद्धव ठाकरेंनी स्नेहल जगताप यांना स्नेहल जगताप या महाडच्या माजी नगराध्यक्ष आहेत शिवसेना फुटीनंतर त्यांनी काँग्रेस मधून ठाकरे गटात प्रवेश केला आता गोगावले यांच्या विरोधात त्यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलंय तर राधानगरी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आबिटकर यांना तर उद्धव ठाकरेंनी के पाटील यांना उमेदवारी दिली आहे केपी पाटील हे मूळचे काँग्रेस नंतर राष्ट्रवादी आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेत आलेत ही जागा ठाकरे गटाला जाणार असल्यानं के पी पाटील यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यांना ठाकरे सेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे राजापूर मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांचे उमेदवारी देण्यात आलेली आहे तर केसरकर यांना आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राजन तेली यांना उमेदवारी दिली आहे महायुतीत ही जागा भाजपला मिळावी यासाठी राजन तेली इच्छुक होते मात्र जागा वाटपानुसार सावंत गेला आणि त्यामुळे भाजपातून आता ते मंत्री दीपक केसरकरांना कसं आव्हान देतात हे पाहावं लागेल मधून निलेश राणे यांनी उमेदवारीसाठी भाजपातून शिंदे सेनेत प्रवेश केलाय राणेंना ठाकरे सेनेतून वैभव नाईक यांचं आव्हान असणार आहे निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक हा धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा रंगतदार सामना राहील तर रत्नागिरी मंत्री उदय सामंत यांच्या विरुद्ध बाळा माने असा सामना होईल भाजपचे माजी आमदार बाळा माने यांनी उमेदवारीसाठी ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तिकीट देण्यात आलेला आहे दापोली विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेतून रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे ठाकरे सेनेकडून संजय कदम यांना तिकीट देण्यात आले पाटण मतदारसंघातून मंत्री शंभुराज देसाई यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी हर्षद कदम यांना उमेदवारी दिली आहे पाटण विधानसभा मतदारसंघात पारंपरिकपणे देसाई आणि पाटणकर यांच्यात लढत होते यामुळे या, या विधानसभा निवडणुकीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाईल आणि तिथे सत्यजित यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सांगोला मतदारसंघातून शिंदेसेनेकडून सेनेकडून शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी दीपक साळुंके यांना उमेदवारी दिली आहे दीपक साळुंके यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातून ठाकरे सेनेत प्रवेश केला आणि त्यांना तिकीट देण्यात आलं शहाजी बापू पाटील यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी साळुंख आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे कर्जत मतदारसंघातून शिंदे सेनेकडून आमदार महेंद्र थोरवे तर ठाकरे सेनेतून नितीन सावंत असा सामना होणार आहे मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिंदे सेनेकडून मंत्री दादा भुसे तर ठाकरे सेनेतून अद्वय हिरे यांना उमेदवारी दिली आहे दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना इथे रंगणार आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेनी आमदार सुहास कांदे यांना तर उद्धव ठाकरेंनी गणेश धात्रक यांना उमेदवारी दिली आहे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेनी आमदार बोरणारे यांना तर उद्धव ठाकरेंनी दिनेश परदेशी यांना उमेदवारी दिली आहे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिंदे सेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी राजू शिंदे यांना उमेदवारी दिली संभाजी नगर सबा आहे संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेकडून आमदार प्रदीप जयस्वाल तर ठाकरे सेनेकडून किशन चंद मैदानामध्ये आहेत सिल्लोड मध्ये एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुरेश बनकर यांना मैदानात उतरवले कळमनुरीतून शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर आहेत त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंनी डॉक्टर संतोष टार्फे यांना उमेदवारी दिलेली आहे रामटेक मतदारसंघामधून एकनाथ शिंदेनी आशिष जयस्वाल यांना तर उद्धव ठाकरेंनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे मेहकर विधानसभा मतदार संघातून एकनाथ शिंदे संजय रायबुलकर यांना तर उद्धव ठाकरेंनी सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी दिली आहे पाचोरा मतदार संघातून शिंदसेने किशोर पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली आहे अशा या एकूण पंचवीस मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे आता यात आणखी काही मतदारसंघांचा समावेश होईल पण सध्या या पंचवीस मतदारसंघातील चित्र तरी स्पष्ट झालंय या पंचवीस मतदारसंघात मशाल पेटणार की धनुष्य बाण चालणार तुमचं मत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास करा आणि फॉर द व फॉलो करायला भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन